जगह पर। मेरे पास रिकॉर्ड है, टाइम पे पर्चा भरा है, कागज टाइम पे दिए हैं, डॉक्यूमेंट्स परफेक्ट है, फिर भी नामांकन रद्द कर दिया और डीएम और वहाँ का जो चुनाव अधिकारी है सुनवाई तक करने को तैयार नहीं। उसका मतलब उनके ऊपर दबाव है, डरते हैं शिवसेना से। तो मैं सोचता हूँ, और हम देखेंगे, मैं दिल्ली भी जा रहा हूँ, चुनाव इलेक्शन कमिश्नर से मिलूँगा मैं, हम लोग मिलेंगे। ये जो है ये लोकतंत्र नहीं है भाई। आप चुनाव करना चाहते हो, आप लोकतंत्र में हम जी रहे हैं, तो इलेक्शन फेयर होना चाहिए, फेयरलेस होना चाहिए। हमारे कुछ उम्मीदवारों को धमकाया गया है कि आप पीछे ले लो, इनको डर है हमसे, हिंदुत्व का इसको डर है, नव हिंदुत्ववादी, और ये उनको बहुत ये चीज़ महंगी पड़ेगी। मैं इतना ही कहूँगा सर, मराठी मध्ये सांगा, ज्या प्रकारे तुम्ही काल ट्वीट केलेला आहे, उत्तर प्रदेश मध्ये 7 नामांकन, उत्तर प्रदेश मध्ये आम्ही निवडणुका लढतोय, पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये पहिला फेज मध्ये, त्यानंतरच्या काही भागामध्ये, पण आमचे आतापर्यंत 6 ते 7 उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले, फेटाळण्यात आले, डिस्क्वालिफाय करण्यात आले। आणि माझ्याकडे तर पुरावे आहेत की 3 वाजण्याच्या आधी त्यांनी त्याचं नामांकन दाखल केलेलं आहे, त्याच्याकडे रिसीट आहे त्या संदर्भातली, रिसर। तरीही तिकडल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी आमच्या लोकांचं, नोएडा असेल, बिजनोर असेल, बरं का, आमचे गुड्डू पंडित जे होते एक्स MLA, ते आमच्याकडे आले होते, ते त्यांनी त्यांचासुद्धा अर्ज रद्द करण्यात आला। बरं, अशाच प्रकारच्या ज्याला चुका दाखवतात ते भारतीय जनता पक्षाचं उमेदवारांचे अर्ज त्यांनी घेतलेले आहेत, ॲक्सेप्ट स्वीकारलेले आहेत, मंजूर केले आहेत। इवन गोव्यातसुद्धा, गोव्यात प्रमोद सावंत ह्यांनीसुद्धा ज्या कारणासाठी आमच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला बिदनोरला, त्याच कारणासाठी प्रमोद सावंत यांना आक्षेप घेण्यात आला होता आमचे उमेदवार सागर धारगळकरकडून। 1.5 तास काल सुनावणी झाली आणि त्यांचा अर्ज स्वीकारला गेला। मग त्याच कारणासाठी आमचा अर्ज उत्तर प्रदेशमध्ये, आमचे अर्ज त्यांनी 3 अर्ज आमचे अशा प्रकारचे रद्द करण्यात आले। मला असं वाटतं की ज्या प्रकारे शिवसेनेला लोकांचं समर्थन मिळतं आहे उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागामध्ये, त्याच्यामुळे कोणाला तरी आमची भीती वाटते आहे की येतील, एकतर हे जिंकतील किंवा आमच्या त्यांच्यामुळे आमचा पराभव होईल। या भीतीपोटी नोएडापासून बिदनोर, पश्चिम मेरठ इथे आमच्या उमेदवारांचे अर्ज हे दबावाखाली रद्द करण्यात आले आहे। तीसरे जुड़े एक और सवाल है, जिसे अमित शाह कहते हैं यूपी में कानून का राज है, और उसके बाद जब से बीजेपी आई है वहाँ पे जो गुंडे हैं, जो माफिया, वो भाग निकले, और जो कुछ है उनके आप कैंडिडेट समाजवादी पार्टी के देखिए गृहमंत्री ने गृहमंत्री की भाषा बोलनी चाहिए, मैं इतना ही कहूँगा। गृहमंत्री ने देश के गृहमंत्री की ही भाषा बोलनी चाहिए। अगर कानून का राज है या नहीं है, अगर नहीं है तो आपकी जिम्मेदारी है। आप गृहमंत्री हो, आप प्रधानमंत्री हो, आप और कोई हो, मुख्यमंत्री हो, आप कानून की भाषा करो। मैं दूसरी भाषा का इस्तेमाल नहीं करूंगा, आप कानून की भाषा करो। आम्ही आता दिल्ली जाऊन निवडणूक आयुक्तांना भेटणार, आमच्याकडले सगळे पुरावे दाखवणार, आणि ते जर ऐकायला तयार नसतील तर आम्ही बघू काय करायचं। पण हे ठरवून झालेलं आहे, शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू द्यायचा नाही, आमच्या उमेदवारांवरती दबाव आणायचा, धमक्या द्यायच्या, मागे घ्यायला लावायच्या, आणि जर ऐकलं नाही तर निवडणूक अधिकारी, तिकडले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, म्हणजे जिल्हा दंडाधिकारी म्हणतात त्यांना, त्यांनी त्यांच्या अधिकाराचा बेकायदेशीरपणे वापर करून आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द करायला लावलेले आहेत, आणि आमच्या उमेदवारांची सुनावणीसुद्धा घ्यायला तयार नाहीत। मला वाटते भीतीच आहे ना ही। गृहमंत्री म्हणतात ना कानून का राज, ये तो अंधा कानून है, हा अंधळा कानून है, तो
तो अंधा कानून क्या होता है हम भी दिखाएंगे। बजट सत्र कल से शुरू हो रहा है, किस तरह से दिख रहे बजट सत्र को, कई सारी चीजें जो किसान बहुत से अभी देखेंगे, किसान को क्या मिलता है, मिडिल क्लास को क्या मिलता है, नौकरदार जो वर्ग है उनको क्या मिलता है, मजदूरों को क्या मिलता है, देखेंगे। वो तो हम पूछेंगे, कानून का राज है तो हमारा पैसा भी वापस दीजिए महाराष्ट्र का। सामना में जिस तरह से आपने एक बार रोक टोक सामना में जिस तरह से आपने एक बार फिर बीजेपी को याद दिलाया कि जो पुराने परंपरा थी वो बीजेपी भूल गई। नहीं, वो हमको याद दिला रहे हैं, उनको भूलने की बीमारी है, राजनीति में बहुत से लोगों को भूलने की बीमारी होती है, अपनी हद भूल जाते हैं, इसलिए सामना एक आईना है, मिरर है, जो आपको दिखाता है आप क्या है। बोला ठीक है, नहीं बोला नहीं, वारंवार आम्हाला आठवण करून दिली जाते की आमच्यामुळे तुम्ही कोणी कोणामुळे नसतं, जो तो आपल्या गरजेनुसार एकमेकांचा हात पकडत असतो, एकमेकांना त्याची मदत होते, आणि आम्हाला आठवण करून देऊ नका। मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही काय आहात आणि आम्ही काय आहोत, शिवसेना काय आहे, बाळासाहेब ठाकरे काय आहेत, उद्धव ठाकरे काय आहेत। काही लोकांना विसरण्याचा आजार असतो, विस्मृती, अशा वेळेला थोडा धक्का द्यावा लागतो, मग त्यांना आठवतो, आता आठवे, आणि जर नाही आठवलं अजून काही धक्के आम्ही देऊ। चला, आज गांधीजी की पुण्यतिथि है, किस तरह से देख रहे हैं, और राहुल गांधी ने एक सर एक ट्वीट भी किया, उन्होंने कहा कि आज के दिन जो हिंदुत्ववादी हैं उन्होंने बापू जी को गोली मारी थी, और हिंदुत्ववादी आज सत्य है कितने गांधी, इस तरह से उनका राहुल गांधी जी का ट्वीट है आज पुण्यतिथि के मौके पर। देखो, अगर हिंदुत्ववादी होता कोई असली तो जिन्ना को गोली मारता, गांधी को क्यों गोली मारता भाई? पाकिस्तान की जो मांग थी वो जिना की मांग थी, अगर हिम्मत थी आप में, आप मर्द थे, आप में मर्दानगी थी किसी में ऐसे लोगों में, तो मैं मानता हूँ पाकिस्तान की मांग करने के बाद जिसने यह इंसाफ फैलाई, पार्टीशन किया, उनको कोई जाकर गोली मारता वो देशभक्ति का काम होता। गांधी जी को गोली मारना निशस्त्र एक फकीर को, मैं मानता हूँ ये ठीक नहीं था, उसका तो पूरे विश्व को दुख हुआ है, आज भी है। बघा महात्मा गांधी है, महात्मा गांधी है, तुम्ही त्यांच्यावरती कितीही बघा, आम्ही सुद्धा गांधींवर टीका केलेली आहे, गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, पण स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व लोकांना एकत्र करण्याचं, जाग करण्याचं, जागते रहो आमंत्र देण्याचं, म्हणजे बलाढ्य ब्रिटिश सत्तेविरुद्ध निशस्त्र अहिंसक असं आंदोलन करण्याचं, सत्याग्रह करण्याचं, कायदेभंग करण्याची ताकद ही गांधीजीने निर्माण केली सत्य। क्रांतिकारकांचं योगदान आहेच ना, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, वीर सावरकर असतील, सगळेच आहेत, सभी है, लेकिन गांधीजी का नेतृत्व असामान्य था, धैर्यशील था। गांधी जी को गोली मारने कोई बड़ी बात नहीं है, गांधी जी मरे नहीं है गोली मारने के बाद भी, आज भी हम गांधी जी के ऊपर इतने साल के बाद भी पूरे देश में पूरे विश्व में चर्चा हो रही है। अगर आपको गोली ही मारनी थी, अगर आपको गोली मारनी तो जिसने पाकिस्तान बनाने का जो एक ये निकाला, आइडिया निकाली उस वक्त, उनको मारो। जिना के ऊपर तो किसी ने बंदूक नहीं तानी, वो तो चले गए पाकिस्तान बनाया उधर, गोली गांधी जी को क्यों मारते हो? आज भी मैं यही मानता हूँ, अगर कोई असली मर्द हिंदुत्ववादी होगा तो गांधी जी को गोली नहीं मारता।